दरवर्षी मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी जागतिक स्तरावर किडनी दिन साजरा करण्यात येतो. किडनीविषयी जनमानसामध्ये जागरूकता निर्माण करणे हा या दिनाचा मुख्य उद्देश. गेल्या काही वर्षांपासून दिवसेंदिवस किडनी रुग्णांची संख्या वाढत असून यास बदललेली जीवनशैली कारणीभूत आहे. या आजाराविषयी जनजागृती होण्याच्या दृष्टिकोनातून अपोलो हॉस्पिटल येथे जागतिक किडनी दिन साजरा झाला. याप्रसंगी सुप्रसिद्ध नेफ्रॉलॉजिस्ट डॉक्टर मोहन पटेल, किडनी सर्जन डॉक्टर प्रवीण गोवर्धने, नेफ्रॉलॉजिस्ट डॉक्टर प्रकाश उगले, डॉक्टर प्रवीण गोवर्धने, डॉक्टर देवदत्त धामेजा उपस्थित होते. याप्रसंगी डॉक्टर मोहन पटेल यांनी डायबिटीस आणि ब्लड प्रेशर रुग्णांना सातत्यानं चेकअप करणं तसंच 40 पार झालेल्या व्यक्तींनी किडनी संदर्भात शारीरिक तपासणी करून घेणं आवश्यक असल्याचं म्हटलं. दरवर्षी दुसऱ्या गुरुवारी व मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी वर्ल्ड किडनी डे सेलिब्रेट केला जातो. या दिवसाचं महत्त्व असं आहे की सर्वसामान्यांमध्ये किडनीच्या आजारांचं जे प्रमाण वाढलं आहे त्याबद्दल जागरूकता निर्माण होणं गरजेचं आहे, जेणेकरून आजार लवकर लक्षात येतील आणि प्रतिबंधात्मक उपाय करून आपल्याला वेळेवर उपचार करता येतील. गेल्या 10 ते 20 वर्षांपासून भारतामध्ये औद्योगिक विकास होत चालला आहे, GDP वाढत चालली आहे, त्यामुळे त्या इंडस्ट्रियलायझेशनमुळे आपली लाईफस्टाईल चेंज होते आणि त्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशरचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे. ऑलमोस्ट घरोघरी डायबिटीस किंवा BP रुग्ण आढळतात आणि जर हे डायबिटीस BP वेळेवर उपचार केले गेले नाही तर त्याचा परिणाम किडनींवर होतो आणि क्रॉनिक किडनी डिसीज होतो आणि हळूहळू किडनी खराब व्हायला लागतात आणि वेळेवर व्यवस्थित उपचार केला नाही, नेफ्रॉलॉजिस्टला किंवा किडनी रोगतज्ञांचा सल्ला घेतला नाही तर शेवटी डायलिसिसची वेळ येते. तर या दिवसाचं महत्त्व असं आहे की आपण सगळ्यांनी आपल्या किडनींचा आरोग्याविषयी या किडनीच्या आरोग्याविषयी आपण जागरूकता दाखवायला हवी आणि आपल्या किडनीज हेल्दी राहायला हव्या, त्यासाठी आपण नेहमी आवश्यक त्या गोष्टींचं पालन करायला हवं. त्यामध्ये आपण नियमित पौष्टिक आहार घ्यायला हवा, डायबिटीस ब्लड प्रेशर असेल तर ते नियंत्रणात ठेवायला हवं, भरपूर पाणी घ्यायला हवं आणि ज्यांचं वय 40 जास्त असेल अशा सगळ्यांनी रेग्युलरपणे वर्षातून एकदा तरी किडनींचा चेकअप करायला हवा. तर किडनी खराब झालेल्या रुग्णांसाठी किडनी प्रत्यारोपण हा एक यशस्वी पर्याय असल्याचं डॉक्टर प्रवीण गोवर्धने यांनी सांगितलं. बऱ्याचदा आम्ही बघतो की याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे किडनी निकामी होते आणि त्यावेळेस मग आमच्याकडे ती किडनी काढण्याव्यतिरिक्त बाकी काही पर्याय उरत नाही. या पलीकडे जे काही तरुण किंवा वृद्ध व्यक्ती आहेत यांच्यामध्ये लघवीच्या मार्गामध्ये येणारे अडथळे, मग ते स्ट्रिक्चरमुळे असो किंवा प्रोस्टेटच्या प्रॉब्लेममुळे असो किंवा कधीकधी काही नवजात शिशूंमध्ये किंवा लहान मुलांमध्ये जन्मजात विसंगती असते, म्हणजे काहींमध्ये लघवीची नलिका बारीक असते जन्मताच, जी गर्भाशयात कळते, ती आपण त्वरित ऑपरेशन करून ती करेक्ट करू शकतो आणि किडनीला वाचवू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे काही वेळा लघवी ही रिफ्लक्स होत असते, किडनीकडे पुन्हा परत जात असते, इन्फेक्शन्समुळे किडनीला अपाय होत असतात. ह्या सगळ्या गोष्टींची जागरूकता सर्वसामान्यांना होणं गरजेचं आहे, कारण यामुळे किडनी पूर्णपणे बरी करू शकतो आपण आणि किडनीमध्ये होणारा जो परमनंट दोष आहे किंवा CKD ज्याला म्हणतो ते आपण वेळच येऊ देत नाही. तर या बाबतीची जनजागरूकता सगळ्यांमध्ये होणं गरजेचं आहे आणि हाच या जागतिक किडनी दिनानिमित्त मी संदेश देऊ इच्छितो. धन्यवाद. किडनी प्रत्यारोपणामुळे रुग्णाला त्याचं जीवन पूर्ववत जगणं शक्य असल्याचंही ते म्हणाले. किडनीच्या आजारासंदर्भात बरेच गैरसमज असून हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो असेही ते म्हणाले. तर डॉक्टर प्रकाश उगले यांनी किडनी आजाराविषयी जनजागृती होणं ही काळाची गरज असल्याचं म्हटलं. आज ज्या किडनी वर्ल्ड किडनी डेचं जे थीम आहे की हेल्थ फॉर किडनी, हेल्थ फॉर ऑल, म्हणजे सगळ्यांसाठी किडनीचं आयुष्य. तर सगळ्यात महत्त्वाचं काय की आज जगभरात किडनीच्या रोगाचे जे रुग्ण आहे ती संख्या प्रचंड वेगाने वाढते आहे. भारतामध्ये पण जवळजवळ 10 एका लोकाला किडनीचा आजार आहे, परंतु त्यापैकी 90% लोकांना त्या किडनीचा आजार माहितीच नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं प्रिव्हेंशन, म्हणजे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे किडनी जर तुम्ही पहिल्यांदाच जर किडनीचा आजार नाही होऊ दिला तर मग त्याचे कॉम्प्लिकेशन टाळता येतात. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आहारामध्ये पाण्याचं प्रमाण कमीत कमी 3 लिटर तरी ठेवायला पाहिजे, मिठाचं प्रमाण कमी ठेवायला पाहिजे, पौष्टिक आहार रोज घ्यायला पाहिजे, नंतर डेली एक्झरसाईज करायला पाहिजे, वजन कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे आणि
त्याला डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, त्यांनी ते कंट्रोलमध्ये ठेवा. आणि जे डायबिटीज, बी पी किंवा किडनीचा आजार आहे किंवा अनुवंशिक आजार आहे किंवा ज्याचं वय 50 पेक्षा जास्त आहे अशा लोकांनी दरवर्षी किडनीची चेकअप करणे जरुरी आहे. डायलिसिस पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे या आजाराविषयी जनजागृती होणं ही काळाची गरज असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं. गुड्डू शेख, दिशानुस, नाशिक.